आज आपण पाहणार आहोत प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स। यामध्ये हे दोन उदाहरण आपण घेतलेले आहे, पण यामध्ये दोन्ही प्रश्नार्थक वाक्य आहेत। पण आपण काय करतो, प्रश्नार्थक वाक्य असताना प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घेतो। तू विचारत आहे का, तू का विचारत आहे, बघा दोन्ही हे वेगवेगळे होणार आहेत। तू विचारत आहे का, आता सध्या तू विचारत आहे का, तू का विचारत आहे, तू आता का विचारत आहे, म्हणजे इथं का आहे। शेवटी का असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणले की एम इज आर आणि क्रियापदाला आय एन जी प्रत्यय हे पाठ करून ठेवायचं। चालू वर्तमान काळामध्ये एम इज आर, तू विचारत आहे का, शेवटी का असेल तर आपण एम इज आर यापैकी कोणतं तरी एक नंबरला घ्यायचं। तू साठी यू आर येणार आहे, यू आर येणार आहे, शेवटी का आहे तर आरनी चालू होणार आहे। आर आर यू हे करता आहे, आर आर यू आस्किंग, इथं क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे। शेवटी का असेल तर एम इज आरनी चालू करायचं। तू का विचारत आहे, बघा प्रश्नार्थक शब्द असे मध्ये असतील तर ते एक नंबरलाच घ्यायचं। प्रश्नार्थक शब्द मध्ये असेल तर डब्ल्यू एच, का कासाठी व्हाय आणि एम इज आर हे घ्यायचंच, पण शेवटी का असेल तर एक नंबरला घ्यायचं। पण इथे शेवटी का नाही तर हे प्रश्नार्थक शब्द आहे एक नंबरला। व्हाय तू साठी आर येणार आहे, व्हाय आर, व्हाय आर यू, व्हाय आर यू आस्किंग, बघा तू विचारत आहे का, का साठी व्हाय आर यू आस्किंग हे होणार नाही। प्रश्नार्थक शब्द आहे म्हणून डब्ल्यूचे प्रश्न डब्ल्यूचे शब्द घ्यायचं नाही। तू विचारत आहे का, शेवटी का असेल तर एम इज आर ने चालू करायचं आणि मध्ये प्रश्नार्थक शब्द असतील तर ते प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचं।